नमस्कार मित्रांनो, मी उत्तम ठाकरे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं कळवणकर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार मित्रांनो, आपल्या एसटी महामंडळाचं जे रिझर्वेशन असतं, जे तिकीट असतं, ते कसं बुक करायचं. प्लस यामध्ये मी सांगणार आहे तुम्हाला, त्याचबरोबर महिलांना 50% सवलत मिळते, त्याचं देखील आपण रिझर्वेशन कसं करायचं, तिकीट पहिलं बुक कसं करायचं ते सांगणार आहे. आपण मोबाईलवरनं देखील तिकीट बुक करू शकतो, त्याचा देखील मी व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो. त्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर इथं मित्रांनो आय बटन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथनं तुम्ही बघू शकता की मोबाईलवरनं रिझर्वेशन कसं करायचं. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, जर मोबाईलवरनं तुम्ही रिझर्वेशन करत असतील तर त्या ठिकाणी जी महिलांना 50% सवलत मिळते ते तिकीट बुक करता येत नाही, त्यासाठी आपल्याला एसटी महामंडळाच्या वेबसाईटवरती यावे लागतं. तर मित्रांनो मी आत्ता आहे एसटी, आपल्या एसटी महामंडळाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती आलोले. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तरपणे ऑनलाईन तिकीट कसं बुक करायचं, त्याचं पूर्ण सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप रिझर्वेशन कसं करायचं ती संपूर्ण माहिती देणार आहे. त्याचबरोबर मी शेवटी हे देखील तुम्हाला सांगेल, जर तुमचं पैसे कट झाले आणि तुम्हाला तिकीटच मिळालं नाही त्यावेळेस काय करायचं, मला देखील असे प्रॉब्लेम आले होते, मी काय केलं होतं, ती सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळेल. मित्रांनो मी तुम्हाला सांगेल, पहिल्यांदा तुम्ही माझ्या चॅनलवर आले असतील तर मित्रांनो प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, एक छानशी कमेंट करा. मित्रांनो चला आता आपण सुरुवात करूया आणि मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप रिझर्वेशन कसं करायचं ते सांगणार आहे. सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला गुगल मध्ये जायचं, तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी आता नवीन पेज ओपन करतो, आपण गुगल मध्ये आलोले, तुम्ही बघू शकता या ठिकाणी टाकायचं मित्रांनो एसटी महामंडळ. या ठिकाणी मी टाकले मित्रांनो, आपल्याला असं पाहायला मिळेल. त्यानंतर इथं खाली आपल्याला दिले वेलकम टू MSRT, या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर मित्रांनो येतो आपण एसटी महामंडळाचं जे होम पेज आहे त्या ठिकाणी येतो, जसं की तुम्हाला दिसत असेल. आणि मित्रांनो इथं बघू शकता ऑनलाईन बुकिंग, आपण त्यावरती क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं जर तुम्ही पहिल्यांदा तिकीट बुक करत असाल तर मित्रांनो एक काळजी घ्या, त्यासाठी आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड तयार करावा लागतो. तर आता सर्वप्रथम आपण युजर आय डी आणि पासवर्ड तयार करून घेऊ, कारण की मित्रांनो जास्त वेळ नाही लागणार, 2 मिनिटं लागतील. आणि आपण एकदा युजर आय डी पासवर्ड बनवलं तर आपल्याला जेव्हा आपण पुढच्या वेळेस तिकीट बुक करू त्यावेळेस आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही, आपला जास्त वेळ देखील लागणार नाही, आपला खूप कमी वेळामध्ये आपलं 1 मिनिटामध्ये तिकीट बुक होऊ शकतं. तर आता सर्वप्रथम आपण रिझर्वेशन करू, मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगेल रिझर्वेशन करायचं. तर आता तुम्ही इथं बघू शकता आपल्याला दिलंय इथं युजर नेम आणि पासवर्ड. त्यानंतर मित्रांनो खालीकडे बघू शकता तुम्ही, इथं खाली बघू शकता इथं आपल्याला दिलंय गेट युजर, त्यानंतर न्यू युजर. तर आपल्याला इथं करायचं मित्रांनो न्यू युजर, तर आपण त्याच्यावरती क्लिक करू. त्यावरती आपण क्लिक केलं, आता इथं आपल्याला संपूर्ण आपली माहिती भरून घ्यायची, जसं की तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो मी 2 मिनिटांमध्ये माझी संपूर्ण माहिती भरून घेतो, मी तुम्हाला सांगतो देखील कोणत्या ठिकाणी काय टाकायचं. चला आता आपण माहिती भरून घेऊ. इथे माझं नाव टाकतोय मित्रांनो, माझं नाव आहे उत्तम ठाकरे, जसं की तुम्ही बघू शकता मी टाकतोय. तर लास्ट नेम, तर मी माझं नाव टाकतो, आडनाव टाकतो ठाकरे. त्यानंतर इथं जेंडर टाकायचे, मेल किंवा फिमेल. त्यानंतर जन्मतारीख टाकायची या ठिकाणी, त्यानंतर मी या ठिकाणी जन्मतारीख टाकली. त्यानंतर मित्रांनो आपला मोबाईल नंबर टाकायचा, मी माझा मोबाईल नंबर टाकतो, मी माझा मोबाईल नंबर टाकला. त्यानंतर आपल्याला लँडलाईन नंबर टाकायचा, आपल्याकडे नाही त्यामुळे आपण टाकत नाही. त्यानंतर मित्रांनो मी माझा ॲड्रेस टाकतोय, मी माझा ॲड्रेस टाकला. त्यानंतर इथं कंट्री टाकायची आपल्या इंडिया, त्यानंतर राज्य महाराष्ट्र, सिटी सिटी मी कळवण टाकतो मित्रांनो, कळवण माझा तालुका आहे तुम्हाला जसं की माहीतच आहे. त्यानंतर पिनकोड नंबर टाकतो मी माझ्या तालुक्याचं, 42 35 01, मी पिनकोड नंबर टाकला. त्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला युजर नेम टाकायचे. मी तुम्हाला अजून एक सांगेल मित्रांनो, ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचं, कारण की आपल्याला ईमेल आय डीवरती आपल्याला ते तिकीट असतं ते मिळत असतं, PDF जे ई तिकीट आपण म्हणतो त्याला ते मिळत असतं, त्यामुळे ईमेल आय डी काळजीपूर्वक टाकायचा. तर आता आपण मोबाईल नंबर टाकला, त्यानंतर आता आपण ईमेल आय डी टाकून घेऊ. आपण ईमेल आय डी टाकून घेतला, त्यानंतर मित्रांनो आपल्याला पासवर्ड टाकायचं. इकडे पासवर्ड टाकताना मित्रांनो तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे योग्य वाटेल ते टाकायचं. तर मी आता पासवर्ड टाकतो, त्यानंतर आपल्याला पुन्हा रिटर्न पासवर्ड टाकायचे. त्यानंतर आपल्याला हिंट क्वेश्चन विचारलं जाते मित्रांनो, या ठिकाणी खूप सारे क्वेश्चन आलेले, तर तुम्ही इथं टाकू शकता. तर इथं मी टाकतोय माझं बर्थडेचं ठिकाण टाकतोय, विचारतायत
व्हॉट इज युअर बर्थडे प्लेस? तर मी माझ्या जन्म ठिकाण टाकतो. मी माझे जन्म झालेले कळवण तालुक्यातील एका छोट्याशा गावामध्ये पाठवीर म्हणून, तर मी ते गावाचं नाव टाकतोय. तर मी ते टाकलं. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी कॅपचॅप पाहायला मिळते. तो कॅपचॅप आपल्याला जसा आहे तसाच टाकायचे. जसं की तर मित्रांनो, या ठिकाणी आपण संपूर्ण माझी माहिती भरून घेतली. जसं की तुम्ही बघू शकता, पहिलं नाव टाकायचं आहे, त्यानंतर लास्ट नेम, आडनाव टाकायचं, त्यानंतर जेंडर टाकायचे, मेल फिमेल, त्यानंतर बर्थडे डेट, मोबाईल नंबर टाकायचे, ॲड्रेस टाकायचे, त्यानंतर कंट्री, स्टेट, सिटी, पिनकोड नंबर टाकायचं. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी युजर आय डी आणि युजर आय डी तयार करायची. आपल्याला एक युजर आय डी आपण टाकले. त्यानंतर ईमेल आय डी टाकायचं. ईमेल आय डी मित्रांनो काळजीपूर्वक टाकायचे, कारण की त्याच ईमेल आय डीवरती आपल्याला ई तिकीट मिळत असतं. त्यामुळे मी ईमेल आय डी देखील टाकला. त्यानंतर या ठिकाणी मी पासवर्ड टाकला. पासवर्ड आपल्याला रिटर्न टाकायचे या ठिकाणी. हिंट क्वेश्चन टाकायचे. त्यानंतर कॅपचा टाकल्यानंतर आपण आता प्रोसेस करू मित्रांनो. तर मित्रांनो, आपण युजर आय डी आणि पासवर्ड तयार करून घेतलं. जसं की तुम्ही बघू शकता, युजर आय डीमध्ये मी माझं नाव टाकलं आणि पुढे 2 3 4 असं टाकलं आणि पासवर्ड मी माझ्या पद्धतीने टाकलं. तुम्हाला जे योग्य वाटेल ते पासवर्ड टाकायचं. तर मित्रांनो, आता आपण सेव्ह करू. इथे मित्रांनो बघू शकता आपलं फायनली झालेले. तर आता आपण हे क्लोज करू. इथनं क्लोज केल्यानंतर आता आपण या ठिकाणी इथं बघू शकता सक्सेसफुली झालेले. आता आपण इथं लॉग इन करत आहोत. जसं की तुम्ही बघू शकता, लॉग इन करताना इथं पुन्हा आपल्याला कॅप्चा टाकायचे. आता इथं आपण कॅप्चा टाकून घेऊ. या ठिकाणी आपण युजर आय डी आणि पासवर्ड टाकलं. मी सेव्ह केलं त्यामुळे ते ॲटोमॅटिक आलं. जर तुम्ही सेव्ह नाही केलं तर ते तुम्हाला टाकावं लागेल. तर मी टाकलं तर ते ॲटोमॅटिक आलं माझं या ठिकाणी. आता आपण लॉग इन करू. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन केलेलं आहे, जसं की तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. तर चला आता आपण एक तिकीट बुक करून दाखवतो मी तुम्हाला कसं तिकीट बुक करायचं. आणि त्यानंतर मित्रांनो मी सांगेल की जे 50% सवलत मिळते आपल्याला आपल्या महिलांसाठी, त्याचं पण कसं रिझर्वेशन करायचं ते देखील सांगेल. तर आता आपण एक तिकीट तुम्हाला मी बुक करून दाखवतो. आता तुम्ही इथं बघू शकता, इथून आपल्याला टाकायचं आहे की आपल्याला कुठून प्रवास करायचा. आपण उदाहरणार्थ प्रवास करणार आहोत नाशिक ते पुणे. तर मी या ठिकाणी टाकेल नाशिक. तर या ठिकाणी आपलं नाशिकचं बस स्थानकचं नाव आलं, नाशिक टाकलं. त्यानंतर आपण कुठपर्यंत प्रवास करणार आहोत ते टाकायचं. जसं की मी प्रवास करणार आहे पुणेपर्यंत, तर या ठिकाणी पुणे आलं, पुणे सिलेक्ट करायचं. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तारीख टाकायची असती. जसं की आज तारीख आहे 15, तर मी उद्या प्रवास करणार आहे तर मी 16 तारीख टाकेल. या ठिकाणी मी 16 तारीख टाकली. त्यानंतर इथं मित्रांनो दिलेले बस सर्व्हिस, तुम्ही कोणत्या बसनी प्रवास करणार आहात. तिथं आपल्याला सर्व बसेस दिलेले आहेत, जसं की शिवशाही, शिवनेरी. तर आपण साध्या बसने प्रवास करणार आहोत. तर आपण ऑर्डिनरी याच्यावर क्लिक केलं. मित्रांनो ही साधी बस असते, त्यामुळे मी ते टाकलं. आता आपण या ठिकाणी सर्च केलं. आता सर्च केल्यानंतर या ठिकाणी जेवढ्या पण बस आहेत मित्रांनो नाशिकहून पुण्याला येणाऱ्या, त्या सर्व बस या ठिकाणी येतील. जसं की तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या बसेस या ठिकाणी आलेल्या आहेत. पहिली बस आहे मित्रांनो रात्री 2 वाजता. अजून एक मी तुम्हाला सांगेल, नाशिक ते पुणे येण्यासाठी कधीही काही प्रॉब्लेम येत नाही. 24 तास बस चालू असतात, रात्री थोड्या बस कमी असतात. दिवसा मित्रांनो तुम्हाला अर्ध्या तासाला बस मिळते, पण काही वेळेस काय होतं की आपल्याला जागा मिळत नाही, त्यामुळे आपल्याला तिकीट रिझर्वेशन करावं लागतं. तर फक्त रिझर्वेशन करायचे आपल्याकडनं 5 ते 10 रुपये एक्स्ट्रा घेतले जातात. त्यामुळे आपण येण्याच्या पहिल्या दिवशी, जसं की आपल्याला उद्या प्रवास करायचे तर आपण पहिल्या दिवशीच तिकीट बुक करू. जसं की आता मी तुम्हाला करून दाखवते एकदम स्टेप बाय स्टेप. फक्त ही काही माहिती होती, मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न केला. तर आता आपण बघू. या ठिकाणी आपल्याला सर्व बसेस दिसत आहेत. जसं की पहिली बस आहे 2 वाजता, त्यानंतर 3:45, 5 वाजता, 5:15, 6 वाजता, 6 वाजता जवळपास 3 बस आहेत मित्रांनो. या ठिकाणी बघू शकता सटाणा ते न्यू शिवाजीनगर. तर आता आपण ह्या बसनी प्रवास करणार आहोत. आपण या ठिकाणी क्लिक करू. क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण त्याचं भाडं देखील बघू शकतो. या ठिकाणी आपल्याला बघायचे गेट फेअर, या ठिकाणी भाडे बघा. तर तुम्ही बघू शकता सटाणा ते न्यू शिवाजीनगर जे तिकीट आहे मित्रांनो ते 442 रुपये, त्या 442 रुपये आपल्याला तिकीट दाखवते. आणि जे रिझर्वेशन चार्जेस आहेत ते 5 रुपये. जसं की आपण इथं तिकीट बघू शकतो. आपण हे क्लोज करू. त्यानंतर मित्रांनो या बसचे स्टॉप कोणकोणते आहेत, बस कुठे थांबते, ती सर्व आपल्याला माहिती या ठिकाणी दिलेली आहे. जसं की तुम्ही बघू शकता आणि ही बस केव्हा कोणत्या स्टॉपला पोहोचते ते देखील तुम्ही बघू शकता. जे खेड आहे मित्रांनो राजगुरुनगर, त्या ठिकाणी बस ही 12:52 पोहोचते, म्हणजे साधारणतः 1 वाजता पोहोचते तुम्ही बघू शकता. आणि जी पुण्याला बस पोहोचते ती 13:40 म्हणजेच मित्रांनो 1:40 अर्थात 2 वाजता ही बस पोहोचते. आपण हे क्लोज करू.
त्यानंतर मित्रांनो आपण इथं बघू की सीट अवेलेबल आहेत की नाही, तर तुम्ही बघू शकता जे हे तुम्हाला कलर दिसत, हा जो कलर दिसतोय हे सगळं सीट अवेलेबल आहेत. आणि मित्रांनो जे काही सीट आहेत, जे पिवळ्या कलरचं सीट आहे ते लेडीजसाठी आहेत. तुम्ही वेगवेगळे या ठिकाणी आपल्याला दिलेले सिनियर सिटीजनसाठी हा कलर वापरलेले, तर हे तुम्ही बघू शकता. आपण हे क्लोज करू आणि आता आपण तिकीट कसं बुक करायचं ते बघू. इथं मित्रांनो तुम्ही बघू शकता बुक तिकीट, त्यावरती क्लिक करायचं. तिकीट त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपण प्रवास कुठून करणार आहे. जसं की सपोज आपण सटाणा या ठिकाणाहून प्रवास करू, तर आपण सटाणा टाकलं, त्यानंतर आपण कुठे उतरणार आहोत, आपण डायरेक्ट पुण्यापर्यंत प्रवास करणार आहोत, त्यामुळे मी या ठिकाणी टाकेल पुणे. इथं दिले मित्रांनो न्यू शिवाजीनगर पुणे. त्यानंतर इथं आपली माहिती टाकायची, तुम्ही बघू शकता. आता इथं मी माझी माहिती टाकून घेतो, तुम्ही बघू शकता मी माहिती टाकतोय. तर मित्रांनो जे नॉर्मल तिकीट बुक करतात ते तर सर्वांनाच माहिती आहे, पण जे लेडीज साठी 50% कसं रिझर्वेशन करायचं ते सांगतो. मित्रांनो या ठिकाणी मी नाव टाकतो, आपण एका लेडीजचं नाव टाकू. मी उदाहरणार्थ माझ्या सिस्टरचं नाव टाकतो, माझ्या सिस्टरचं नाव आहे ताई, तर मी टाकेल ताई. त्यानंतर मी आडनाव टाकेल जाधव. त्यानंतर फिमेल. आणि त्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला कोटा विचारला जातो, लेडीज कन्स्ट्रक्शन, त्याच्यावरती क्लिक करायचं, वय टाकायचं. या ठिकाणी आपल्याला वय टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला आय डी प्रूफ द्यायचं आहे, आय डी प्रूफ टाकायचं आपण आधार कार्ड. मी नॉर्मल तुम्हाला सांगण्यासाठी माहिती भरतोय. इथं आपल्याला आधार कार्ड द्यायचं आहे, आधार कार्ड मी टाकतो. आधार कार्डचे नंबर टाकायचे आपल्याला, आपण नॉर्मली काहीतरी नंबर टाकून घेऊ. आपण नंबर टाकला आधार कार्डचा, त्यानंतर आपण पुढे जाऊ. या ठिकाणी बघू शकता आपण जी माहिती टाकली ती माहिती आली, नाव आलं, वय. त्यानंतर आपल्याला तिकीट बुक करायचे, त्याच्यावरती आपण क्लिक केलं. पुढे कंटिन्यू करायचं. त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं आपल्याला किती पैसे भरायचे आहेत ते सर्व येतं. आपल्याला टोटल द्यायचे मित्रांनो 230 रुपये. आपल्याला हे वेगवेगळे चार्जेस आले, जे रिझर्वेशन चार्जेस करतोय त्याचे 5 रुपये लागत आहेत. जे आपलं 50% सवलत आपल्याला मिळाले, त्यामुळे आपलं ते तिकीट आहे ते कमी झालेले. तर आपल्याला टोटल 230 रुपये द्यायचे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पेमेंटचे वेगवेगळे ऑप्शन आले, त्यानंतर पेटीएम आलं आणि बिल डेक्स म्हणून आलं, तर आपण त्याच्यावरती क्लिक करू. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं या ठिकाणी आठवणीने आपला मोबाईल नंबर टाकायचे. तर आता आपण पेमेंट करू. त्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही वेगवेगळे याने पेमेंट करू शकता. इथं आपल्याला क्रेडिट कार्ड दिलेले, डेबिट कार्ड दिलेले, अदर डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग, या प्रकारे तुम्ही पेमेंट करू शकता. फक्त मित्रांनो मला तुम्हाला ही माहिती द्यायची होती की पेमेंट ऑनलाईन तिकीट कसं बुक करायचं. ऍक्च्युअली मला तिकीट बुक करायचं नव्हतं. आणि मी अजून एक तुम्हाला सांगेल, काही वेळेस काय होतं मित्रांनो, आपलं तिकीट बुक होतं पण आपल्याला ते तिकीटच मिळत नाही, तर अशा वेळेस काय करायचं असा प्रॉब्लेम मला देखील आला होता. जर तुमच्याकडनं पण असं झालं असेल तर त्यावेळेस मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपले जे MSRTCची वेबसाईट आहे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला टोल फ्री नंबर पाहायला मिळतो. मी तुम्हाला दाखवतो तो नंबर. या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता खाली आपल्याला टोल फ्री नंबर पाहायला मिळतो. त्यांना कॉल करायचा, त्यांना जे तुमच्या बरोबर घडलं, जो तुम्हाला प्रॉब्लेम आला ते सांगायचं. आणि मित्रांनो अजून एक मी तुम्हाला सांगेल, जे आपण हे तिकीट बुक करतो त्याचं आपल्याला PDF लागत नाही, म्हणजे त्याचं आपल्याला झेरॉक्स लागत नाही. आपल्याजवळ त्याची PDF असेल तरी चालेल, ही तिकीट आपण त्याला म्हणत असतो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ST महामंडळाचं जे ऑनलाईन रिझर्वेशन असतं ते कसं करायचं ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलं. तर मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे काही सजेशन असतील ते देखील सांगा. आणि पुन्हा लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि बघत राहा कळवणकर या आपल्या YouTube चॅनलला.